आगामी विधानसभा निवडणुकांची सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. त्यातच गणेश उत्सवातही या निवडणुकांचं प्रतिबिंब पाहायला मिळत आहे. ते ताडदेवच्या कुमार मित्र मंडळांच्या मूर्तीत सर्व मुख्य राजकीय पक्षांच्या चिन्हांपासूनच एक वेगळी यागळी अशी गणेश मूर्ती बनवण्यात आली आहे. याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी. आगामी विधानसभा निवडणुकीचं प्रतिबिंब गणेश उत्सवातही पाहायला मिळत आहे. आपण ही अनोखी मूर्ती पाहतोय जी ताडदेव येथील कुमार मित्र मंडळाने बनवलेली आहे. या ठिकाणी राजकीय पक्षांच्या निवडणूक चिन्हांचा वापर केला गेलेला आहे. या चिन्हांनी ही संपूर्ण मूर्ती सजवलेली आहे. आपण पाहतोय की श्री गणेशाचा जो चेहरा आहे त्या ठिकाणी भाजपचं कमळ जे आहे ते बसवलेलं आहे, त्याने सजवलेलं आहे. शिवाय शिवसेनेच्या धनुष्यबाणाने या मूर्तीचे पाय जे आहेत ते उभे केलेले आहेत, पावलं उभी केलेली आहेत. शिवाय या मूर्तीचे दोन्ही आशीर्वादाचे जे हात आहेत त्या ठिकाणी काँग्रेस तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ बसवलेलं आहे. आणि इतरत्र जी सजावट आपण पाहतोय त्या ठिकाणी मनसेचं इंजिन ठेवलं गेलं आहे, तसंच बसपाचा हत्ती देखील ठेवला गेला आहे. विचारपूर्वक प्रत्येक राजकीय पक्षाचं चिन्ह या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे. श्री गणेशाला आपण कलेचा देवता म्हणतो आणि अनोखी कला या ठिकाणी पाहायला मिळते. ही कला ज्यांनी बनवली आहे असे मूर्तिकार सध्या आपल्या सोबत आहेत. कशा पद्धतीची कल्पना त्यांना ही सुचली, काय कारण होतं जाणून घेऊयात. क्या बताएंगे आपको क्यों लगा कि इस तरह जो चुनाव चिन्ह है वो इस्तेमाल करके मूर्ति बनानी चाहिए. इसके लिए बनाई है मूर्ति कि अभी समय आ गया है, सभी पार्टी को एक होके देश के लिए महाराष्ट्र के लिए कुछ काम करना है और एक दूसरे के ऊपर जो आरोप प्रत्यारोप डालते हैं वो बंद कर देना चाहिए और अच्छा काम करना चाहिए देश के लिए. गणपति बप्पा को हम जो है कला का देवता जो है वो कहते हैं, आर्टिस्टिक हम उनको कहते हैं, आर्ट के भगवान भी कहते हैं. तो क्या कहेंगे, आपने हर एक चिन्ह जो है वो विचार पूर्वक यहाँ पे बिठाया गया है, कहीं भी ऐसे नहीं लग रहा है कि कुछ गलत हुआ है. तो किस तरह आपने ये बनाया, कितने दिन लगे, इसके लिए क्या क्या मेहनत आपको करनी पड़ी? इसके लिए मुझे 25 दिन लगे, एक महीना या 25 दिन लगे. और यहाँ हमारे मंडल के सभी लड़के लोग हैं, सब ने मेरे को इसमें हेल्प किया है और हम सब ने मिल के मूर्ति बनाई है. सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन या देशाला राज्याला पुढे न्यावं ही यामागची कल्पना आहे, उद्देश आहे. आपल्याला माहिती आहे काही दिवसातच आपण सगळे लोकशाहीचा उत्सव जो आहे निवडणुकीचा उत्सव साजरा करणार आहे. आता यामध्ये गणपती बाप्पा यापैकी कोणत्या राजकीय पक्षाला आशीर्वाद देतो याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अशोक सुनावणेसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.